गृहमंत्र्यांचं लक्षच नाही आहे तुम्ही बघताय. मला कसं माहिती असेल, जर होत असेल तर तुम्ही म्हणताय की ते म्हणतायत अजित पवार गट वाटतोय, खरे आता होतंय का नाही गृहमंत्र्यांनी जबाब दो ना. संघर्ष कष्ट केलेल्या कार्यकर्त्यांसाठी माझ्या मनात नेहमी मान सन्मान आदर आणि दुःख वाटतं, कारण का संघर्ष त्यांनी केला पण पंक्तीला बाहेरचा येऊन बसला. तारीख पे तारीख बदलत राहतात, मग आता तारखांचा घोळ आहे, ही फसवणूक आहे हो असा खंड. म्हणजे आता 24 तारीख आहे का 2 तारीख आहे आता हे मला वाटतं तुमच्याचकडून कळेल. सरकारच्या बाजूनी मतदान केलं याचा अर्थ आम्ही काय काढायचा की ती व्यक्ती महिला विरोधक आहे का? तुम्ही महिलांच्या आरक्षणाच्या बिलला मतदान करत नाही. तुम्ही बलात्कार जेव्हा मणिपूरमध्ये होतात त्या सरकारच्या बाजूनी मतदान करता. या दोन्ही घटना या असंवेदनशील आहेत आणि महिलांशी निगडीत आहे. याचा अर्थ त्यांचं धोरण हे महिला विरोधक आहे का असा अर्थातच लोकांच्या मनात येतं. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महिला पुरुष समानतेसाठी आहे. आदरणीय पवारसाहेबांनी पहिलं आरक्षणाचं बिल या देशात तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रानी देशाला दिशा द्यायचं काम केलं. असं का करत असताना जर महिलांच्या विरोधात एखादी व्यक्ती कृती करत असेल तर त्याला जाब विचारायला नको. तुम्ही मणिपूरच्या बलात्काराच्या बाजूने उभे राहणार, तुम्ही महिला आरक्षणाच्या बिलला हजर राहणार नाही पार्लमेंटमध्ये, त्याच्यापेक्षा दुसरं महत्त्वाचं काय काम असतं? ज्या 5 राज्यात निवडणूक आहेत त्या ठिकाणी आता कांद्याचे दर जे आहेत ते पडलेले 25 रुपये कांदा विकला जातो महाराष्ट्रात देखील. आता गेले 5 महिने मी पियुष गोयल या देशाचे वाणिज्य मंत्री यांच्याशी माझी लढाई चाललेली आहे. मी 5 ते 6 महिन्यापूर्वीपासून त्यांना सांगते की कांद्याच्या बद्दल तुम्ही संवेदनशील राहा. पहिलं ट्विट मी केलेलं आहे या राज्यामध्ये आणि देशामध्ये की कांद्याचा प्रश्न पेटणार आहे, कृपा करून संवेदनशीलपणे विचार करा. 40% टॅक्स या देशातले सगळ्यात पैसेवाले जे उद्योगपती आहेत ते पण 40% टॅक्स भरत नाहीत, पण कांद्याच्या व्यापाराला 40% टॅक्स भरावा लागतो. त्याच्यामुळे हे पूर हे जे केंद्रातलं आणि महाराष्ट्रातलं सरकार आहे हे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे, महिलांच्या विरोधातलं हे सरकार आहे. हा आरोप आहे माझा भ्रष्ट जुमला पार्टीवर आणि या ट्रिपल इंजिन खोके सरकार. काटेवाडीत ग्रामपंचायतीची निवडणूक भाजपकडून आरोप केला जातो की राष्ट्रवादीकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटले गेले म्हणजे अजितदादा गटाकडून काय? आता ह्याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यायला पाहिजे ना. गृहमंत्र्यांचं लक्षच नाही आहे. तुम्ही बघताय मला कसं माहिती असेल, जर होत असेल तर तुम्ही म्हणताय की ते म्हणतायत अजित पवार गट वाटतोय, खरे आता होतंय का नाही गृहमंत्र्यांनी जबाब दो ना. राज्याचे गृहमंत्री राज्यात आहेत का दुसऱ्या राज्यात प्रचाराला गेलेत हेही माहिती नसतं आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही न्याय आणि दाद कुणाला मागायचे? आणि जर भारतीय जनता पक्षाला ज्याची सत्ता आहे ज्याचा गृहमंत्री आहे त्याला मीडियाकडे जायला लागत असेल तर ह्याच्यातच गृहमंत्रीचं अपयश आहे. आणि मला भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या ओरिजिनल कार्यकर्त्यांचं नेहमी वाईट वाटतं, कारण का जे ओरिजिनल भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ज्यांनी सतरंजा उतरल्या, कष्ट केले, कधी पोलीसशी लढले, पण ते संघटनेशी आणि आपल्या विचाराशी त्यांनी नेहमीच निष्ठा ठेवली. अशा जेव्हा सत्तेत म्हणजे जेव्हा जेवणावर बसायची वेळ आली तेव्हा बाहेरचेच येऊन त्या ताटावर बसले. त्याच्यामुळे मला विचारा तर भारतीय जनता पक्षाच्या संघर्ष कष्ट केलेल्या कार्यकर्त्यांसाठी माझ्या मनात नेहमी मान सन्मान आदर आणि दुःख वाटतं, कारण का संघर्ष त्यांनी केला पण पंक्तीला बाहेरचा येऊन बसला. अजित पवार गेले 4 दिवस ट्रोल होत आहेत सोशल मीडियावर, मराठा आरक्षणाच्या दरम्यान ते आजारी पडले म्हणून त्यांचा डेंग्यू हा पॉलिटिकल डेंग्यू असं ट्रोल केलं जाते. तुमची काय खात्रीशीर माहिती आहे? नाही नाही, एक तर डेंगी जेव्हा कुणाला होतो तेव्हा त्या माणसाने आराम करायचा असतो. मलाही 5 वर्षापूर्वी डेंगी झाला होता, त्याच्यामुळे मला माहिती आहे की किती त्रास होतो डेंगी झाल्यानंतर. आणि गेले अनेक म्हणजे 1 आठवडा 10 दिवस झाले अजितदादांना डेंगी झालेला आहे, ते घरी आहेत, ते आराम करतायत आणि त्यांना आरामाची गरज आहे. त्याच्यामुळे मला वाटतं आरोग्यामध्ये राजकारण आणणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे, मग कोणी असू दे. भेटायला जाणार झाल्यावर परत चौकशी तर रोजच करते भाऊ आहे माझा. ताई जरांगेंना आश्वासित केले गेले की आरक्षण देऊ, खरंच वाटतं का सरकार 26 डिसेंबर आणि 2 जानेवारी ट्रिपल इंजिन खोके सरकार म्हणजे फुल भ्रष्ट जुमला पार्टीचं सरकार आहे. ते काय करतील याचा भरोसा नाही, पण
मी जरांगे पाटलांची आणि महाराष्ट्रातल्या असंख्य कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानते आणि कौतुकी करते की एवढा संवेदनशीलपणा त्यांनी दाखवलेला आहे आणि सहकार्यही दाखवलं आहे. खरं असंवेदनशील हे महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन खोगे सरकार आहे. तारीख पे तारीख बदलत राहतात, माता तारखांचा घोळ आहे, ही फसवणूक आहे हो सखंड. म्हणजे आता 24 तारीख आहे का 2 तारीख आहे आता हे मला वाटतं तुमच्याचकडून कळेल. पण जरांगे पाटलांनी मनाचा एवढा मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे, त्यांनी 2 महिन्याचा कालावधी सरकारला दिलेला आहे, म्हणजे सरकारकडे काहीतरी सोल्युशन असेलच ना. नितीश कुमार सकट दाखले देण्यावरून जो जी आर काल आलाय, ज्याचे काही क्लॅरिफिकेशन केले किंवा कुठल्या नियमांतर्गत तो दाखला द्यायचा याबाबतच्या सूचना राज्य सरकारनं केलेल्या आहेत, मात्र त्याला ओबीसी संघटनांचा विरोध आहे याचा, आणि मूळ जे कुणबी आहेत त्यांचाही विरोध. ते एक नवीन रिफ्ट तयार होताना दिसतोय, त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? आक्रमक झाल्या ती जे कुणबी आहेत त्यांनाच खऱ्या अर्थानं कुणबी असल्याचे दाखले मिळावे. मला असं वाटतं याचं उत्तर फक्त महाराष्ट्र सरकारच देऊ शकतं, कारण महाराष्ट्र सरकारकडेच अधिकार आहेत ना सगळे. आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत ट्रिपल इंजिन खोके सरकारचं राज्य आहे. 200 आमदार आहेत, आठवतं ना तुम्हाला, तुमच्याच चॅनलवर पाहिलंय. आमच्याकडे 200 आमदार आहेत आणि 300 खासदार आहे. ज्यांच्याकडे 200 आमदार आणि 300 खासदार आहेत ते काही करू शकतात, पण इच्छा असली पाहिजे करायची, इच्छाशक्ती असली पाहिजे. एवढी सत्ता त्यांच्याकडे आहे, मग निर्णय प्रक्रियेला एवढा वेळ कशाला? नितीश कुमारांचा